तुम्हाला तिथे लांबवर बसलेल्या दिसत असतील, जर का दिसत असतील तर त्या शांतपणे एका बाजूला बसलेल्या आहेत त्या. सो आपण आता थेट त्यांना जाऊन विचारूया की पुढचं पाऊल मधल्या अक्का साहेब आहेत त्या. सो त्यांना कसं वाटतंय ते या इथे. सासूबाई सासूबाई, आपल्या सिरियलला 1500 एपिसोड पूर्ण झाले तर त्याबद्दल काय वाटतंय? काय माझी मेहनत आहे, दुसरं काय नाही. मला वाटतं खूप, ॲक्च्युली आम्ही सगळेच ओव्हरवेल्म्ड आहोत, कारण ही मालिका चांगली आहे किंवा आम्ही पॉझिटिव्हली काम करतो हे तर यापूर्वी आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे. बट जसं जसं एक एक टप्पा पुढे जातो तसं तसं आणखीन जबाबदारी वाटते, कारण आता ही मालिका नसून आमच्यासाठी आमचं एक अख्खं कुटुंब आहे 50 माणसांचं. आणि सतत असं वाटत असतं की आता याच्या पुढे काय, आणखी नवीन काय, पर्सनल लाईफमध्ये पण आणि मालिकेच्या रूपातसुद्धा. आणि मला वाटतं जेवढी मज्जा आम्ही पहिल्या वर्षी करत होतो, आता मालिकेला 5 वर्ष होतील, मला वाटतं तेवढीच मज्जा आम्ही अजूनही करतो. अजूनही मी हिला तसंच वाईट वागवते, अजूनही मी तिला तेवढंच वाईट बोलते, अजूनही ती सुधारत नाही आहे आणि अजूनही ती गपचूप माझं ऐकून घेते. त्यामुळे तसा फार काही बदल नाही, फक्त आमचे एपिसोड्स वाढत आहेत, लोकांचं प्रेम वाढतं आहे. आणि मला वाटतं आणखीन 5 वर्षांनी पण कदाचित आपण भेटू आणि तेव्हा मी हिला असंच वागवत असेल आणि असंच हसत असेल आणि तुमचं प्रेम असंच असेल. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्ही जिथे कुठे आहात सगळे हे बघताय, आमच्यावर तर खूप प्रेम करता, आम्ही आर्टिस्ट आहोत. माझं 50-60 माणसांचं हे कुटुंब आहे. तुम्ही जिथे असाल तिथून पुढचं पाऊल ज्या कुटुंबाला खूप खूप आशीर्वाद द्या. नमस्कार, मी स्वप्नील जोशी आणि तुम्ही बघताय राजश्री मराठी.